महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये बनवाबनवी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी पालिका शाळांच्या संदर्भात घेतलेल्या बैठकीत ही बाब समोर आली आहे. पटसंख्येनुसार प्रशासनाने 99,000 विद्यार्थ्यांची DBT कार्ड तयार केली होती, मात्र प्रत्यक्षात केवळ 89,000 विद्यार्थीच असल्याचे डॉक्टर धेंडे यांनी सांगितले. पालिकेने शिक्षण मंडळ बरखास्त करून संपूर्ण कारभार आता पालिकेमार्फत चालवला जाणार आहे. यंदाच्या वर्षीपासून प्रशासनाच्या वतीने हा कारभार चालवला जात असल्याने शाळांचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी बैठक घेतली. त्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षण अधिकारी दीपक माळी यांच्यासमवेत आणि त्यांच्या टीमसमवेत मी 4 ते 5 शाळांमध्ये व्हिजिट केली. तिथे अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. त्या त्रुटी निदर्शनास आल्यानंतर मी गेल्या आठवड्यामध्ये ओगले मॅडमला पत्र दिलं आणि आज ओगले मॅडम आणि शिक्षणाचे जे अधिकारी आहे दीपक माळी यांना बोलवून या ठिकाणी एक मीटिंग घेतली.